कोपरगाव नगरपालिका हद्दीतील एकशे पाच परिसर अक्सा मस्जिद व कब्रस्थानचं काम तातडीनं सुरू करावं या मागणीचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का असेल कोपरगाव शहरच्या वतीनं नगरपालिकेला देण्यात आलंय सदर मागण्या मान्य न झाल्यास नगरपालिकेत ठिय्या आंदोलनाचा इशारा वेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक असेल व मुस्लिम समाजाच्या वतीनं देण्यात आलाय सदर निवेदन पालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्वीकारलंय यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष नवाज कुरेशी अल्प अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष जावेद शेख फकीर मामू कुरेशी मौलाना मुख्तार रियाज शेख परवेज शेख युसुफ पठाण आमिन पठाण अजीज शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कोपरगाव नगरपालिकेला समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे का कोपरगाव शहरातील सर्वे नंबर एकशे पाचमध्ये मध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी मागील जवळजवळ एक वर्ष होत आलेलं आहे का अल्पसंख्याक बहुल विकास निधीच्या अंतर्गत पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आहे परंतु एक वर्ष झाले अद्यापिक त्याचं काम चालू झालेलं नाही आहे यांच्याकडनं आत्तापर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठीच ती कलेक्टर ऑफिसला गेलेलं नाही आहे तरी आम्ही त्यांना आता निवेदनाद्वारे मागणी केली का आपण लवकरात लवकर क ती जे काही पूर्तता आहे ती पूर्तता लवकर करावी आणि मागणीचे पेपर पाठवावे कारण की सेम याच पद्धतीचा निधी बारा लाखाचा अल्पसंख्याक विकास बोलनिधीमधला निधी याच्या अगोदरही आमदार साहेबांनी मंजूर करून आणला होता त्याचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आता हे म्हणतात त्या नवीन पंचवीस लाखाच्या याच्यात काही कमतरता आहे त्रुटी आहे तर मग आमची आमचं म्हणणं असं आहे जर सेम निधी अल्पसंख्याक बोलनिधीचाच सेम जागेवर आहे सेम निधी आहे मग अशी कोणती अडचण निर्माण झाली तर आम्ही ता सर्व पेपर केले पेपरही त्याचे जागाही आहे निधीही सेम आहे मग अशी अशा कोणत्या त्रुटी नवीन निर्माण झाल्या का ज्या ज्या ज्यासाठी त्यांनी थांबवलं आम्हाला तर शंका आहे कारण अगोदरच्या बारा लाख निधीचं आम्ही ते चालतो ते काम झाले शक्यतो असं तर नाही ना का आता सरकार बदललेलं आहे नवीन सरकारचा दबाव आहे यांच्यावर का कोणी या भागातील कोणी त्यांच्यावर दबाव आणतं आहे का अशा निधीचं काम तुम्ही करू नका सरकारचा धाक दाखवून तरी ते काम थांबवत नाही ना अशी आमची शंका आहे तरी माझी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने पुन्हा एकदा निवन विनंती आहे प्रशासनाला का लवकरात लवकर ते ती जी का प्रशासकीय मान्यता आहे त्यासाठी ते पेपर पाठवावे ती लवकरात लवकर मंजूर करून आणून ते काम लवकरात लवकर कर कर चालू करावं आज आम्ही नगरपालिकेमध्ये हनुमान नगर, नगर एकशे पाच या भागातील नवीन कब्रस्तान व मैदान वाक्सा मजिद या ठिकाणचं निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण की आमदार साहेबाने पंचवीस लाख रुपये निधी मंजूर केलेली आहे त्याला एक वर्ष झालं परंतु अजूनपर्यंत कोणतंही कामाची सुरुवात झाली नाही आम्ही याच्या अगोदर बी नगरपालिकेला जे काही कागदपत्र लागत होते ते आम्ही सगळं दिलेलं आहे परंतु मागं पण सांगितल्यानंतर ते सांगतात आज करू उद्या करू जिल्हाधिकाऱ्याची मंजुरी बाकी आहे अमुक आहे धमूक आहे फक्त एक आपलं यायजण एकामेकावर लोटायचं काम चालू आहे तरी आम्ही एवढं सांगतो का त्या ठिकाणी आता ज्या कब्रस्तान आहे तिथे जर नागरिक येतात काही सम श्मशान मोहिमेत काही घेऊन आले त्या ठिकाणी सुद्धा आले पावसाळ्यात याच्यात त्याच्यात त्याकरता ज्या दादांनी पंचवीस लाख रुपये निधी मंजुरी केली सभामंडपला ती नगरपालिकेने लवकरात लवकर चालू करावा